नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आता ब्लॉगला सुरुवात करते. पहिला तर आधी मी देवपूजा करून घेते. मी इथे देवाची भांडी देव वगैरे घासून घेतलेल्या आहेत आणि मंदिर साफ करून घेतलेलं आहे. आता मी देवाला दिवा लावते. आपण सकाळ संध्याकाळ देवाची पूजा केली, दिवाबत्ती केली की घर अगदी प्रसन्न वाटतं. तेजू आत्ताच अकॅडमीमधून आलेला आहे. हॅलो. माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. मी आता चहा बनवते. आज मी एकटीच आहे चहा प्यायला. तेज आत्ताच अकॅडमीतून आलेला आहे. त्याला विचारलं चहा तर त्याला चहा नको आहे. मी माझ्यासाठी चहा बनवते आणि पिते. चहामध्ये चहा पावडर घालून घेते आणि त्याच्यानंतर आलं किसून घालते. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर लाईक शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा. चहा उकळतो आहे तोपर्यंत मी मटकी भिजत घातलेली होती रात्री, ती मी एका कपड्यामध्ये काढून घेते आणि बांधून ठेवते म्हणजे संध्याकाळपर्यंत तिला छान मोड येतील. थोडीशी मी ठेवून दिली आहे. अशीच त्याची मी आता आमटी बनवणार आहे दुपारसाठी, कारण आम्ही दोघंच आहोत मुलगा आणि मी, तर मटकीची आमटी बनवणार आहे. इथे मी दुधावरची साय काढून घेते. रात्री दूध गरम करून ठेवलेलं होतं, त्याच्यावरती साई जमा झालेली आहे ती काढून घेते. मी ही 15 दिवसाची साई जमा केलेली आहे. मी हा साईचा डब्बा फ्रीझरमध्ये ठेवून देते कारण त्याच्याने मग साई खराब होत नाही, जशीच्या तशी राहते. चहा पण छान उकळलेला आहे. चहामध्ये दूध घालून घेतलेलं आहे आणि आता मस्त असं हलवून घेते. छान उकळी आलेली आहे चहाला. सर्दी खोकळा आहे त्याच्यामुळे चहामध्ये मी आलं काळी मिरी पावडर लवंग घालून घेतलेली होती आणि चहा छान उकळून दिलेला आहे. आता मी चहा गाळून घेते. कपामध्ये गूळ घालून घेतलेला आहे आणि आता मी चहा ओतून घेते. मी मस्त गरम गरम चहा पिते. आता आपण भेटू नंतर. मी ते मटकीची आमटी करून घेतलेली आहे. आम्ही दोघंच आहोत त्याच्यामुळे ते मटकीची आमटी केलेली आहे. अजून मी भात चपाती आणि पापड भाजलेला आहे. आता आम्ही जेवतो, तुम्ही पण या जेवायला. आता आपण भेटू जेवणानंतर. आमचं जेवण जेवून झालेलं आहे. मी इथे एक साडी घेतली आहे, जुनी साडी. ह्या साडीचं मी कवर शिवणार आहे. सोप्याच्या मोठ्या उशा आहेत त्यांच्यासाठी मी या साडीचं कवर शिवणार आहे. एवढ्या मोठ्या उशा आहेत, ह्या उशांसाठी मी या साडीचं कवर शिवणार आहे. खूप वर्षांची माझी जुनी साडी आहे म्हटलं याचं कवर छान वाटेल, मग मी उशांना कवर शिवून घेते.
पहिलं तर मी याची बॉर्डर कापून घेते, दोन्ही साईडची बॉर्डर काढून घेते आणि नंतर त्या उशीच्या मापाने साडी कटिंग करून घेते. कापलेल्या बॉर्डरची मी चारी बाजूने फ्रिल लावून घेणार आहे, त्याच्याने आपल्या उशा अजून छान दिसतील. अशा पद्धतीने मी उशांचे कवर कापून घेतलेले आहेत. दोन भाग व्यवस्थित, तीन उशा आहेत मोठ्या मोठ्या, तर ते तिन्ही उशांचे कवर मी कापून घेतलेले आहेत. ही सरळ बाजू होती आणि सरळ बाजूने मी आता फ्रिल लावून घेते. तीन बाजूने मी आधी फ्रिल लावून घेणार आहे आणि नंतर कवर पूर्ण शिवून झाल्यानंतर मी वरच्या बाजूने एक साईडने फ्रिल लावून घेणार आहे. साडीपासून खूप सुंदर असे उशांचे कवर, लोड कवर किंवा सोपा कवर आपण शिवू शकतो. वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आपण हे कवर शिवू शकतो. छोट्या उशांनासुद्धा आपण अशा प्रकारे कवर शिवू शकतो. आपण हे कवर हातानेसुद्धा शिवू शकतो. थोडा वेळ लागेल पण हातानेही आपल्याला हे कवर शिवता येतील. आहोत तिथून मी आतमध्ये फोल्ड करून घेतलेला आहे आणि वरून आता एका भागाला मी ही फ्रिल लावून घेते, म्हणजे आपल्या चारही बाजूला उशीला छान फ्रिल दिसेल. साडी पातळ आहे पण दिसायला खूप सुंदर आहे, त्याच्यामुळं म्हटलं ह्याच्या उशा छान दिसतील, त्याच्यामुळं मी ह्याच्या उशा शिवते. त्याच्यामुळं मी ह्या साडीचं उशांना कवर शिवते. उशीच्या एकाच बाजूला मी ही फ्रिल लावून घेतलेली आहे आणि ही चारही बाजूने फ्रिल लावून झाली की त्याच्यावरती मी हा असा दुसरा पार्ट ठेवणार आहे आणि त्याला चारही तिन्ही बाजूने असं जोडून घेणार आहे. ही शिलाई मी उलट्या बाजूने घालून घेते आणि फ्रिल आपली बरोबर आहे का आतमध्ये ते चेक करायचं आहे, नाहीतर ती शिलाई येईल. मी तिन्ही बाजूने ही शिलाई घालून घेते. शिलाई डबल करायची आहे कारण काही वेळेला शिलाई निघते, तर शिलाई मी डबल शिलाई याला घालून घेणार आहे. बाजूला बिल्डिंगचं काम चालू आहे, त्याचा आवाज येतो आहे आणि खाली मुलंही खेळत आहेत त्याचाही आवाज येतो आहे, त्याच्यामुळे थोडं इग्नोर करा. मी माझ्या मुलीसाठी जुन्या साड्यांचे बरेचसे ड्रेस पण शिवलेले आहेत आणि ते ड्रेससुद्धा खूप सुंदर दिसतात. आपल्याकडे जुन्या साड्या असतात आणि आपण त्या नंतर वापरत नाही, तर त्या साड्यांचे सुंदर सुंदर ड्रेस आपण शिवू शकतो. मी तिन्ही बाजूला पूर्ण शिलाई घालून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हा आपला कवर तयार झालेला आहे. वरच्या साईडने मी अशा प्रकारे फ्रिल लावलेली आहे, फक्त एक साईडनेच फ्रिल लावलेली आहे. आता मी याच्यामध्ये तुम्हाला उशी घालून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा प्रकारे कवर शिवलेला आहे ते. असेच मी अजून दोन कवर शिवून घेणार आहे. मी आता उशी याच्यामध्ये भरलेली आहे, तुम्ही बघू शकता खूप मोठी उशी आहे ही. असं हे उशीचं कवर मी शिवून घेतलेलं आहे आणि इकडे मी आणि कवरला वरच्या बाजूने मी हे वेलक्रो लावून घेतलेलं आहे, म्हणजे अगदी आपल्याला सहज उशा काढता येतील आणि हे सहज काढता येतं आणि सहज लावता येतं. अशा प्रकारे मी हे वेलक्रो लावून घेतलेलं आहे. उशा पण आतमध्ये व्यवस्थित पॅकिंग राहतील. अशा प्रकारे मी उशांची कवर शिवून घेतलेली आहेत, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे कवर तयार झालेली आहेत. मी बेडवरती तुम्हाला उशा लावून दाखवते. सोप्याला पण हे उशीचं कवर, ह्या उशा मॅच होत आहेत आणि मागे दिवाळ्याला कलरही आहे त्यालाही ह्या उशा मॅच होतात आहेत. सुंदर असे उशांचे कवर बनून तयार झालेले आहेत.
मी हे साडीचे शिवलेले उशांचे कवर तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। बाय बाय।